शिंदे गटाला पहिला तडा बसलाय तो यवतमाळमध्ये, कारण जिल्हा प्रमुखांनी थेट राजीनामा दिल्याने एकनाथ शिंदेची यवतमाळमध्ये डोकेदुखी वाढली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदेच्या पक्षाला पहिला धक्का. शिंदे गटातील यवतमाळचे जिल्हा प्रमुख गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. इतकंच नाही तर बेजंकीवार यांनी पांढरकवडा बाजार समितीच्या सभापती पदाचाही राजीनामा दिल्याचं सांगण्यात येते. बेजंकीवार शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी स्वतः राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंच्या सेनेला हादरे देत गेले. आमदार आणि खासदारांना आपल्यासोबत घेत ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं. इतकंच नाही तर सामाजिक आधारावरील राजकीय समीकरणही जुळवण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत. अशातच शिंदेसमोर राजकीय पेच उभा राहिला तो यवतमाळमध्ये. ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलेल्या संजय राठोडांनी शिवसेनेतल्या बंडाळीनंतर शिंदेंना साथ दिली. संजय राठोड यांचा हात धरून गजानन बेजंकीवारही शिंदे गटात सामील झाले. बेजंकीवार यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद सोपवण्यात आलं, परंतु आता पदावरून मतभेद निर्माण झाल्याने बेजंकीवार यांनी बाजार समितीच्या सभापती पदाबरोबरच शिंदे गटातील जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा देऊन टाकला. पांढरकवडा तालुक्यातील ग्रामीण भागात बेजंकीवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने शिंदे गटाची अडचण नक्कीच वाढणार. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.